राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी भाऊ, प्रवीणजी दरेकर साहेब, पृथ्वीराज बाबा, संग्रामभाऊ देशमुख त्यांच्या समेत आलेले सर्व नेते मंडळी, आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या व्यथा समजून घेण्यासाठी देवेंद्र भाऊ इथं आले. मी थोडक्यामध्ये आपल्याला आमच्या गावामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती मी भाऊंच्या आणि प्रवीणजींच्या लक्षात आणून देतो की साहेब, आमच्या गावाला तिन्ही बाजूने नदी जाते आणि महापुरात आमचं 100% गाव वेढलं जातं आणि गावातील 100% लोक विस्थापित होतात आणि विस्थापित होऊन कुठेतरी आजूबाजूच्या गावात जाऊन कोणाला तर आसरा घेऊन राहायला लागतं. शेती म्हणालात तर शेती 80-90% शेती आमची पुराने बाधित होते आणि राहिलेली 10% शेती अतिवृष्टीने बाधित होते. माजी साहेब आपल्याला विनंती आहे की आपण 2019 ला मुख्यमंत्री असताना महापुरात ज्या अस्मानी संकटाला या परिसराला फेस करावं लागलं त्यावेळी आपण सर्व निकष बाजूला ठेवून 2019 ला सर्वात जास्त मदत या पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या गावांना तुम्ही देण्याचा प्रयत्न केला. आमच्या गावचं सांगायचं झालं साहेब तर आमचं गाव सर्वसाधारण 15,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि 100% गाव आमचं विस्थापित झालं होतं. 100% जमीन आमची पुराने बाधित झालेली आहे. माझी आपल्याला विनंती आहे, आमच्या गावातील जे 2 लाख रुपये पर्यंतचे पीक कर्ज माफी होती ती आम्हाला मिळाली. त्यानंतर शासनाच्या गुंठ्याला 400 रुपये जुळतील तुम्ही जाहीर केलेली ती आम्हाला मिळाली. 2 लाख रुपयेपेक्षा जास्त पीक कर्ज असलेल्याचा जेव्हा आपण काढला आणि 95,100 घराला मिळणारी रक्कम असे बरेच रक्कम आपण जाहीर काढला आणि शासन बदलल्यानंतर तो प्रश्न प्रलंबित राहिला. त्यासाठी साहेब आपण महाराष्ट्राच्या सरकारवर दबाव आणून जे लोक आमचे 95-100 न वंचित राहिलेत, 2 लाखापेक्षा जास्त पीक कर्ज राहिलेले गेल्या काळातले वंचित राहिलेत आणि आता 1673 हेक्टर 22 आर जमीन आमची सर्वसाधारणपणे 4,000 एकर जमीन आमची पुराने बाधित झाले. 100% गाव आमचं पुराने बाधित झालंय साहेब. आता आमच्या निर्देशनास यायला लागलंय, ड्रोनच्या सहाय्यानं पंचनामे केले जात आहेत आणि 100% लोकांना न करता म्हणजे अतिवृष्टीनं बाधित झाल्याने त्यातनं वगळले जायला लागले. 100% पंचनामे न करता म्हणजे आमचं गाव 100% ज्या वेळेला विस्थापित झालं त्यावेळेला नदीकाठच्या राहणाऱ्या लोकांचे पंचनामे मधल्या लोकांचे होणार नाहीत असं आमच्या निर्देशनास यायला लागलंय साहेब. आपण ज्यावेळेला मुख्यमंत्री होता त्यावेळेला एनडीआरएफचे सर्व नॉर्म्स तुम्ही बाजूला ठेवले आणि आमच्या गावाला 22 कोटीचा मदतीच्या स्वरूपात तुम्ही आम्हाला मदत केली. त्यामध्ये सर्वात जास्त 16 कोटीची मदत तुम्ही आम्हाला शेतीला दिली, 5 कोटीची मदत तुम्ही आम्हाला घरपडीसाठी दिली, म्हणजे तुम्ही आम्हाला भरभरून दिलंय. आम्ही आज ह्या सर्व जनतेच्या वतीनं तुमच्याकडून आम्ही अपेक्षा ठेवतोय की तुम्ही शासन दरबारी आता पाठपुरावा करून परत ती परिस्थिती निर्माण झाल्या आणि सर्व शेतकऱ्यांना 100% सर्व कुटुंबांना 100% सानुग्रह अनुदान सर्व जे लाभ तुम्ही दिले ते मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावेत एवढीच विनंती या ठिकाणी करतोय. बाबांनी 1 मिनिट. यानंतर आदरणीय पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते आपल्याला पूरग्रस्तांना मार्गदर्शन करतील. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी, आपले खासदार माननीय संजय काका बाबा, सर्वच या ठिकाणी आपले प्रमुख पदाधिकारी सरदार गुरु आणि सर्वच पदाधिकारी, म्हणजे यावेळेच्या पुरामध्ये पुन्हा एकदा खूप मोठं नुकसान आपल्या अंकलखोप गावाच्या शेतीचं या ठिकाणी झालेलं पाहायला मिळालं. 2019 मध्ये अशाच प्रकारचा पूर आला असताना
आपण त्यावेळेस निर्णय केला की एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करायची, वाहून गेलेली जमीन असेल, खरडून गेलेली जमीन असेल, पिकाचे नुकसान भरपाई असेल, कर्ज स्थगित करणं असेल, अशा सगळ्या बाबी आपण शेतकऱ्यांकरता त्यावेळी केल्या. घरांना देखील मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई दिली. जोपर्यंत नवीन घरकुल होत नाही तोपर्यंत भाड्याचे पैसे दिले. आणि ज्या ज्या प्रकारे आपण मदत करता येईल तो करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने दोनच वर्षात पुन्हा एकदा तसंच एक आसमानी संकट हे आपल्या या गावावर आलाय. आणि आम्ही सरकारच्या कडे पाठपुरावा तोच करतोय की शेवटी एनडीआरएफचे काही नियम असतात, त्या नियमानुसार सर्व पैसा आपल्याला केंद्रात मिळत असतो, पण राज्य सरकारने परिस्थिती ओळखून त्या परिस्थितीमध्ये त्या जीआरच्या बाहेरचे जीआर काढायचे असतात आणि लोकांना मदत करायची असते. आता ज्याचा उल्लेख झाला, एकट्या या अंकलखोप गावामध्ये मागच्या काळातल्या नुकसान भरपाईमध्ये आपण 22.5 कोटी रुपये ही नुकसान भरपाई या ठिकाणी दिली. आज तीच परिस्थिती आहे. आज पुन्हा शेती संपूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे पिकाचं नुकसान झालंय, शेतीचं नुकसान झालंय, काही ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. मोठ्या प्रमाणात पुन्हा शेती योग्य जमीन तयार करावी लागणार आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारे कोणाच्या घराचं नुकसान झालंय, कोणाच्या दुकानांचं नुकसान झालंय, छोट्या व्यापाऱ्याच्या व्यवसायाचं नुकसान झालंय. आणि म्हणून पुन्हा एकदा राज्य सरकारने तात्काळ या संदर्भातली मदत करावी अशा प्रकारची जी आपली मागणी आहे ती रास्त आहे. मी स्वतः प्रवीणजी, खासदार साहेब, आम्ही सगळे याचा पाठपुरावा करू आणि मागच्या वेळेस सारखी नव्हे तर त्याही पेक्षा जास्त मिळू शकली तर ती मदत इथे कशी मिळेल याकरता सरकारकडे पाठपुरावा करून आपल्याला पूर्ण ती मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू. एक गोष्ट अजून महत्वाची आहे की मागच्या वेळेस आपण हे सांगितलं होतं की ज्याचे पंचनामे होऊ शकले नाही त्यांनी एक नुसता फोटो काढायचा आणि तोच पंचनामा समजण्यात येईल. आता पुन्हा एकदा पंचनाम्याचं हे सगळं आपल्या पाठीमागे सरकारने लावलंय. मला असं वाटतं की पंचनाम्याच्या संदर्भात यंत्रणा पोचली नाही तर साधा मोबाईलवरचा फोटो हाच पंचनामा समजण्यात यावा. हे जे काही मागच्या वेळेचे आपले निकष आहेत तेच निकष जर यावेळी लागले तर निश्चितपणे कोणावरही अन्याय होणार नाही. ज्याचं ज्याचं नुकसान झालंय त्या प्रत्येकाला या ठिकाणी निश्चितपणे मदत मिळेल. खरं म्हणजे कोरोनाच्या मोठ्या संकटातून आपण हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय आणि तशातच हे पुन्हा आसमानी संकट, यातनं शेतकरी असेल, छोटा दुकानदार असेल, छोटा व्यावसायिक असेल, आमचे 12 बलुतेदार असतील, हे सगळे उद्ध्वस्त होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये मायबाप सरकारने पाठीशी उभं राहावं असा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया. आम्ही आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आपल्या या सगळ्या समस्या घेऊन आम्ही सरकारपर्यंत जाऊ आणि सरकारला तुम्हाला मदत देण्याकरता बाध्य करू. एवढंच या क्षणी आपल्याला सांगतो आणि माझं बोलू सांगतो.